नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे बॉलिवूड सारखीच हॉलिवूडला सुद्धा बॉलिवूडची हवा लागलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा महिना फुल ऑफ सिक्वल्सचा ठरणार आहे, कारण ओ माय गॉड 2 आणि गदर 2 याचबरोबर 2018 साली आलेला मेग या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वल आज आपल्या भेटीला, रादर काल आपल्या भेटीला आला होता आणि आज मी त्याचा रिव्ह्यू अपलोड करतोय. सो 2018 साली हा सिनेमा आला होता. जर तुम्ही शार्क ओरिएंटेड कुठलाही सिनेमा बघितला, मग ते जॉज असतील किंवा मेग असेल, तर त्याच पार्श्वभूमीवर आधारित असणारा हा सिनेमा आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी असं काही आपल्याला याच्यात बघायला मिळत नाही. हा, पण मेग बरोबर आपल्याला बाकीचे क्रिचर्स या सिनेमामध्ये बघायला मिळतात. एक फुल ऑन फॅमिली एंटरटेनर हा सिनेमा आहे. जवळपास 1 तास 55 मिनिटांचा हा सिनेमा आहे. कुठल्याही प्रकारचे ऍडल्ट सीन नाही आहेत. एक दोन ठिकाणी इंग्लिशमध्ये अपशब्द आहेत, पण ते म्यूट केले गेलेले आहेत. आणि जर तुम्ही हिंदीमध्ये बघितलं तर ते पण आपल्याला ऐकायला येणार नाही. आता जर तुम्हाला ऍक्शन मधला सिनेमा आवडत असेल तर तुम्हाला हा सिनेमा आवडेल. जर तुम्हाला क्रिचर्स आणि ह्युमन सर्व्हायवल हा सिनेमा अशा प्रकारचे सिनेमे आवडत असतील तर तुम्हाला हा सिनेमा आवडेल. जर तुम्हाला खून खराबा मारामारी अशा प्रकारचे सिनेमे आवडत असतील तर तुम्हाला हा सिनेमा आवडेल. गोष्ट आहे मॅग 2 द ट्रेंच. ट्रेंच म्हणजे समुद्रापासून 30-40 किलोमीटर खोल अंतरावर एक वेगळीच दुनिया असते. त्या दुनियेच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही कथा आहेत त्या आपल्याला या सिनेमाच्या माध्यमात बघायला मिळतात. बट जसा OMG 2 मध्ये आता सेन्सरनी कात्री लावल्यानंतर अक्षयला महादेव म्हणून आपण जास्त त्याला फुटेजच ट्रेलरमध्ये दिला गेला नव्हता, तसाच मेग मध्ये आपला जो मेन ज्याच्या नावावर हा सिनेमा आहे त्याचाच वावर जरा कमी आहे. का? कारण इतर फीचर्स या पार्ट 2 मध्ये जास्त वाढवले म्हणून. पार्ट 1च्या बरोबरीचा हा सिनेमा नाहीये. एक ॲव्हरेज डिसेंट वन टाइम वॉच हा सिनेमा आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. आणि ओव्हरऑल बघायला गेलं VFX सुद्धा मला हॉलिवूडच्या स्टँडर्डचे वाटले नाही. सो या सिनेमाला मी देतोय आय थिंक 2.5 स्टार. हा सिनेमा असं थिएटरमध्ये जाऊन बघाच अशातला अजिबात नाहीये. OTT वर येण्याची तुम्ही वाट बघू शकता. OTT वर मात्र तुम्ही हा सिनेमा बऱ्यापैकी एन्जॉय कराल. या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.